गांधीजींची हत्या ही 1947 साली नाही झाली, त्यांच्यावर पहिला हल्ला 1935 साली झाला, दुसरा हल्ला 1938 साली झाला, तिसरा हल्ला 1942 साली झाला. हे हल्ले का केले तुम्ही? तेव्हा तर पाकिस्तानची निर्मिती नव्हती, तेव्हा तर 55 कोटीचा प्रश्न नव्हता, तेव्हा तर संविधानाचा प्रश्न नव्हता. कारण का यांना गांधीजी नकोच होते. का? तर गांधीजी बनिया होता आणि तो ओबीसी होता. आणि इथल्या मोठ्या चळवळीचा नेता हा ओबीसी आहे ते त्यांना मान्य नव्हतं. खरं कारण जातीयवाद आहे गांधीजींच्या हत्येचा मागचं. आणि हे तुम्ही सगळे हा जो इतिहास आहे हा आपण वाचत नाही, मनात ठेवत नाही, आणि राजकारणात पण वाहत जातो. अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमचा, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत, आणि आम्ही आज आम्ही मटण खात आहोत. हा रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार ते शाकाहारी शोधायला? बरोबर आहे की नाही? जे बोलत ते खरं बोलत असतो मी. आता त्यांनी ते कोणीतरी बोलताना ते मोदींना पर्याय नाही वगैरे वगैरे त्या गोष्टी काढल्या. मी छोटा माणूस आहे, साहेबांना अधिकचं राजकारण माहिती आहे. मला मला एकच गोष्ट आठवते की 75 साली इमर्जन्सी लागली. इमर्जन्सीमध्ये सगळे मोठे नेते आत घातले गेले आणि 77 साली जनता पार्टीची स्थापना झाली. जनता पार्टी इंडिया आघाडीपेक्षा वेगळी नव्हती,